काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर जे आहे ते लोणावळ्यामध्ये पार पडत आहे. या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाण सर, खरं तर सकाळीच आपली पत्रकार परिषद झाली आणि मागासवर्गीय आयोगावर आयोगाच्या अहवालावरती आपण हल्लाबोल चढवला आणि त्यानंतर लगेच बातमी आली की इन्कम टॅक्सने काँग्रेस पक्षाचं जवळपास बँक खाती जी आहेत ती गोठवली आहेत आणि 210 कोटींचा दंड जो आहे तो काँग्रेस पक्षावरती ठोठावला. हे बघ, काल सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉन्ड केसमध्ये सरकारची चंपी केली. इलेक्टोरल बॉन्डची योजना ही असंवैधानिक आहे असं ठरवलं आणि ती सर्व योजना रद्द केली. आणि ज्या लोकांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कुठले राजकीय पक्षाला डोनेशन दिलं असेल ते त्या सगळ्यांची नावं जाहीर करायचे आदेश स्टेट बँकेला दिलेले आहेत. त्यामुळं गेल्या 3 वर्षामध्ये जे काही घडलं ते आता सगळं उघड होणार आहे. आणि त्यामुळं चिडून मला वाटतं की इन्कम टॅक्स म्हणजे मोदींनी म्हणजे इन्कम टॅक्स खात्याकडून काँग्रेस पक्षाला नोटीस धाडलेली आहे. 210 कोटीचा दंड ठोठावलेला आहे आणि काँग्रेस पक्षाची आणि युवक काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवलेली आहेत. आता अर्थात आम्ही कोर्टात आणि ट्रायब्युनलमध्ये त्याच्याविरुद्ध गेलेलो आहे त्यामुळे आम्हाला ती खाती पुन्हा चालू होतील अशी आमची खात्री आहे. पण ही सूडभावनेनं केलेली कारवाई आहे आणि कुठंतरी काँग्रेसच्या निवडणुकीच्या तयारीमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर राज्यात एक मोठी घडामोड आज सकाळीच झाली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे, शुक्र समितीचा अहवाल, तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लवकरच ह्या संपूर्ण अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळाच्या पटलावरती ठेवला जाईल. तिथे चर्चा झाल्यानंतर मग तो विशेष अधिवेशन 20 आणि 21 घेऊन त्यावरती चर्चा केली जाईल. खरं तर एकीकडे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण प्रो असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलं की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं त्यामुळे राजकीय निवडणुकींवरती त्यांचा फारसा काही परिणाम होत नाही असं त्यांचं वक्तव्य. हे पण 2 गोष्टी आहेत. मी सकाळीच पत्रकार परिषदेमध्ये मागणी केलेली आहे की सुक्रे कमिशन म्हणजे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जर सरकारला मिळाला असेल तो सरकारने ताबडतोब प्रकाशित केला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केला पाहिजे. तो अहवाल सादर करायला विधानसभेच्या अधिवेशनाची गरज नाही कारण महाराष्ट्राची जनता ही विधानसभेपेक्षाही उच्च आहे, सार्वभौम आहे. त्यामुळे जनतेला जर अहवाल दिला तर मग विधानसभेच्या अधिवेशनाची वाट बघायची गरज नाही. आणि तो अहवाल प्रकाशित केल्याबरोबर आणि जो तो अहवाल जर सरकारने स्वीकारला असेल आणि त्यावर जर ते कायदा करणार असतील तर आजच्या आज अध्यादेश काढला पाहिजे. अध्यादेश काढायला विधिमंडळाच्या अधिवेशनाची गरज नाही. अध्यादेश तुम्ही विधिमंडळामध्ये पारित करा, 20 लाख करा, 26 लाख करा किंवा पुढच्या महिन्यात करा, पण अध्यादेश आजच्या आज काढा. कारण मनोज जरांगेची तब्येत ही खालवलेली आहे, ते कुठलाही उपचार घेत नाहीत आणि त्यांना आता 20 तारखेपर्यंत वाट पाहायला लावणं हे अत्यंत क्रूरपणाचं लक्षण ठरेल. म्हणून ताबडतोब सरकारकडे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून ताबडतोब सुक्रे कमिशनचा अहवाल प्रकाशित केला पाहिजे आणि लगेच ताबडतोब राज्यपालांच्याकडून मराठा आरक्षणाबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय अध्यादेशाच्या रूपाने त्यांनी जाहीर केला पाहिजे आजच्या आज. त्याला विधिमंडळाच्या अधिवेशनाची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात म्हणजे अर्थात मनोज जरांगे पाटलांचा आजचा उपोषणाचा 6वा दिवस आहे, त्यांची प्रकृती खालावते. दुसरीकडे हेच उपमुख्यमंत्री काल रात्रीच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणतात की आज म्हणजे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की ह्या देशामध्ये अनेक आंदोलनाची म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनं झाली परंतु त्या आंदोलनाचा राजकीय निवडणुकींवरती कोणताही परिणाम झालेला नाही आहे. या वक्तव्याकडे कसं पाहता, म्हणजे उपमुख्यमंत्री गंभीर आहेत? नाही पा, उपमुख्यमंत्र्यांची या आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे ते सर्वांना माहिती आहे. 2014 निवडणुकीपूर्वी त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाबद्दल काय आश्वासन दिलं ते सर्वांना माहिती आहे. आम्ही सत्तेत आल्यावर 15 दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ असे म्हणणारे हेच उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांची आरक्षणाबद्दल ही भूमिका आहे की अशी आंदोलनं होत राहतात त्यामुळे निवडणुकीत काही फरक पडत नाही आणि त्यामुळे आमच्यावर काही फरक पडणार नाही, द्यायचं का नाही आम्ही विचार करू. आता ही अतिशय गंभीर बाब आहे आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस हे समाजामध्ये भांडणं लावत आहेत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी भुजबळ एक वेगळी भूमिका घेत आहेत. मला वाटतं आज सरकारकडून
जनंगे मनोज जनंगांना जे काही आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलेलं नाही. त्यांचा उपास मोडताना मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यानंतर गुलाल उधळला गेला, ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही. कुठेतरी जनंगे पाटलांची फसवणूक झालेली आहे म्हणून ते पुन्हा उपोषणावर बसलेत. आणि त्याच्या मागं जर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आपण म्हणताय त्याप्रमाणे असेल की आम्हाला काही फरक पडत नाही निवडणुकीला, तुम्हाला काय करायचं ते करा, मग आता शेवटी काय करायचं मराठा समाज ठरवेल. सर एक शेवटचाच प्रश्न आहे, या आरक्षणाच्या सगळ्या गदारोळावरती ज्यावेळेस हे मराठ्यांचं आंदोलन ज्यावेळेस नवी मुंबई अर्थात वाशीपर्यंत आलेलं होतं त्यानंतर अध्यादेश काढण्यात आला, अध्यादेश खरं तर सगळे सोयऱ्यांचा काढण्यात आला आणि त्यानंतर गुलाल उधळून वाजत गाजत हे सर्वच जे मराठा होते ते पुन्हा आपल्या घरी परतले, गावागावात परतले. खरं तर ह्यामध्ये मनोज जरंगे पाटील जे पुन्हा आता आंदोलन करत आहे त्यांची भूमिका संशयास्पद वाटते का, कारण की सातत्याने आता 2 ते 3 त्यांचे आंदोलन. नाही नाही, मला त्यांच्यावर संशय मला बिलकुल घ्यायचा नाही, परंतु सरकारने त्यांना फसवलंय. ज्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं आणि ज्या दिवशी विजयाचा गुलाल उधळला त्या दिवसामध्ये आणि आजच्यामध्ये काय फरक आहे, त्यांना पुन्हा उपोषणाला का बसावं लागतंय, त्यांना दिलेली आश्वासनं कुठेतरी पूर्ण झालेली नाहीत. म्हणून माझे म्हणणं, माझं आता आश्वास मागणं असं आहे की आता आणखी त्यांना वाट पाहायला लावू नका. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच्या आज घ्या, अध्यादेश आजच्या आज काढा. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची मागणी केली आहे की या संपूर्ण जो जो संपूर्ण अहवाल आहे तो खरं तर वेबसाईटवरती टाकून लोकांमध्ये सार्वजनिक करावा आणि आजच्या आज अध्यादेश काढावा अशी मागणी जी आहे ती ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, टीव्ही 9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.